जाऊयात बातमी शहांच्या दौऱ्याची. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत. नांदेडमध्ये अमित शहा यांची प्रचारसभा होणार आहे. प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी शहा महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. दुपारी 4 वाजता नायगाव नरसीमध्ये अमित शहा यांची तोफ घडणार आहे. नायगाव नरसी काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाणांचा बालेकिल्ला आहे आणि या वसंत चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यामध्ये अमित शहा यांची ही सभा होते. आणि याचविषयी अधिक बोलूयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आहेत. ओम, वसंत चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्या अमित शहा यांची तोफ धडाडणार. गुरु खऱ्या अर्थानं मिशन महाराष्ट्र, जे उत्तर प्रदेश पाठोपाठ महत्वाचं राज्य आहे राजकीय दृष्ट्या, त्या महाराष्ट्रासाठी केंद्रीय भाजपचे नेते आता सरसावलेत असं दिसतंय. कारण महायुतीचा महाप्रयोग करून सुद्धा म्हणावं तसं जनमत भाजपच्या पाठीशी उभं राहतंय की नाही याबाबत स्वतः भाजपमध्ये सुद्धा साशंकता असल्याची टीका सातत्यानं होती. या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या सभांचा धडका महाराष्ट्रामध्ये सुरू झालाय. जसं तू सांगितलंस की उद्या नांदेडच्या नरसी गावामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः सभा घेणार आहेत. यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि राज्यसभेचे खासदार नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण असतील. या सगळ्यांची उपस्थिती असणार आहे. आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा या सगळ्यांच्या महाराष्ट्रामध्ये सभा झाल्यात आणि काही सभा प्रस्तावित आहेत. 8 एप्रिलला पंतप्रधानांनी चंद्रपूरमध्ये जनतेला संबोधित केलं, त्याच 10 तारखेला रामटेकमध्ये आहेत. जी माहिती आपल्याला भाजपच्या गोटातून मिळाली त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे 12 तारखेला गोंदियामध्ये जनसभा घेणार आहेत. त्यासोबतच भंडाऱ्यामध्ये 14 एप्रिलला अमित शहांची सभा असेल. त्यासोबतच 19 एप्रिलला अमरावतीमध्ये अमित शहा जनतेला. त्यामुळे आज मोदी आणि उद्या शहा, एकूणच भाजपकडनं आपल्याला प्रचार सभांचा धडाका महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय.